जाऊयात आणि बघूयात महिलांसाठी खास आकर्षण मी हिरकणी या फेस्टिवल मध्ये नक्की आहे तरी काय। चला हॅलो गाइज, मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मी सध्या आहे दादरच्या शिवाजी पार्क ग्राउंडच्या मागच्या बाजूला। आपण बघतोय की स्काउट गाईड हॉलच्या समोर मी उभी आहे आणि इथं लागलेला आहे मी हिरकणी महोत्सव। या महोत्सवात महिलांसाठी खास आकर्षक कुर्तीज असतील, कानातल्या असतील, गळ्यातल्या असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता मी वेळ लावत नाही, पटकन आतमध्ये जाऊयात आणि बघूयात महिलांसाठी खास आकर्षण मी हिरकणी या फेस्टिवलमध्ये नक्की आहे तरी काय। चला आता मी प्रदर्शनाच्या आतमध्ये इकडे आलेले आहे आणि आपण बघायला गेलो की सुंदर सुती कुर्तीज आपल्याला दिसत आहेत। या प्रकारच्या कुर्तीज आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार जे आहेत, तुम्हाला महिलांना खास करून अँटिक ज्वेलरीज ज्या आवडतात त्यासुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात। आता हे संपूर्ण प्रदर्शन आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग एक एक स्टॉलपासून सुरुवात करूया। आपण बघायला गेलं तर साज फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला इथं आपण बघायला गेलं तर कलाकुसर करतात आणि स्वतःच्या डिझाईन्स, स्वतःचे दागिने त्यांनी तयार केलेले आहेत। हे माझ्या हातात सुंदर ब्रेसलेट आपण बघतोय की इतक्या अँटिक पद्धतीचं ब्रेसलेट आहे आणि याचं स्वतः त्या मॅन्युफॅक्चरसुद्धा करतात। त्यांची स्वतःची एक टीम आहे, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात नक्की काय वैशिष्ट्य आहे त्यांच्या अलंकाराचं। क्या बोले बीडेड ज्वेलरी और फैशन ज्वेलरी में डील करती हूँ मैं। सेमी प्रेशियस स्टोन्स है और ये मेरी पूरी लेडीज़ की टीम है जो हम लोग मिलकर ये सब बनाते हैं ताकि उनको भी काम मिले और मेरा भी कुछ काम हो जाए। ये कैसे बनाते हैं आप? ये फैब्रिक ज्वेलरी का बना हुआ है। मेरे गारमेंट्स का जो मेरा फैब्रिक बच जाता है उससे वो हम लोग 0% वेस्टेज पर काम करते हैं और फिर उसमें ज्वेलरी, इयर रिंग्स वगैरह सब बनाते हैं। आता इतक्या दिवस झाले तर प्रदर्शन सुरू आहे कालपासून, तर कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला लोकांच्याकडून? ॲक्च्युली फुटफॉल ज्यादा है नहीं, लेकिन मैं लोगों को बोलूंगी की प्लीज आओ और देखो क्योंकि उन्हीं के लिए लगाते हैं और उन्हीं के लिए बनाते हैं, तो प्लीज आइए देखिए और इससे हम लोग को भी थोड़ा सा कॉन्फिडेंस मिलता है। आपण बघायला गेलं तर अशाच पद्धतीनं अनेक महिला स्वतःच्या कलाकुसरीतून इतके सुंदर दागिने बनवतात। आपण बघितले की त्यांचे फॅब्रिकचे कुर्तेजसुद्धा आहेत, त्याच्यातून उरलेल्या धाग्यांपासून किंवा उरलेल्या कपड्यांपासून अशा प्रकारच्या ज्वेलरीज इथं बनवलेल्या आहेत। अजूनही काही अँटिक गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत, त्यासुद्धा पाहूया। प्रदर्शनात तुम्हाला जितक्या सुंदर वस्तू आणि आधुनिक वस्तू दिसतील त्याच पद्धतीनं आपण बघायला गेलं तर ट्रायबल एरियाजमधून ज्या महिला आहेत त्यांनी केलेलं कलाकुसरसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळणार आहे, तर ते पण बघूयात। चला ये कहाँ से आए? ये एक्चुअली ट्राइब्स इंडिया है, लाइक मिनिस्ट्री ऑफ ट्राइबल अफेयर्स, गवर्नमेंट ऑफ इंडिया, जो हर एक स्टेट के जो ट्राइबल पीपल्स हैं उनके प्रोडक्ट्स हम लेके, ये सब उनके प्रोडक्ट्स हैं। सो लाइक हर एक स्टेट से आप देखेंगे तो हर एक स्टेट से हमारे पास प्रोडक्ट्स हैं। ये है मणिपुर के ब्लैक पॉटरी जो मणिपुर से आते हैं, जो स्टोन्स वगैरह को यूज़ करके बनाते हैं। ये बैग्स वगैरह जो ऐसे वर्क में है ये गुजरात के हैं। और ये पेंटिंग्स आप देखोगे, ये सोरा पेंटिंग बोलते हैं इसको, उड़ीसा की है, उड़ीसा के जो ट्राइबल्स हैं उन्होंने बनाया है। मोस्टली सिल्क कपड़े में और पाम लीफ में ये पेंटिंग किया जाता है। और वेस्ट बंगाल के ये जो ऐसे हैं, इसमें हमारे पास मैट्स वगैरह, पोस्टर्स वगैरह बहुत सारे ऐसे ही अलग अलग स्टेट्स के प्रोडक्ट्स हैं हमारे पास। ये जो दिख रहा है वो खास दिख रहा है इसके, हाँ ये उत्तराखंड के हैं मैम, हैंड फैन, हैंड फैन, हाँ ये कहाँ से आए? उत्तराखंड। अच्छा,
आपण बघायला गेलं तर हे सुंदर, इतकं सुंदर म्हणजे टीपॉट भेटल्यानंतर आपण तर निश्चितच घेऊ. आणि हे आपण बघायला गेलं तर हे खास आदिवासी लोकांनी बनवलेलं आहे, पण त्यांची कलाकुसर आपण बघायला गेलं तर आपल्याला निश्चितच भुरळ पडणारे आहे. त्याचबरोबर बॅग्स तर आहेतच, पण महिलांसाठी खास आकर्षण असतं की केसातले अनेक गोष्टी असतात, जसं की आता हे आपण बघतोय हेअर पिन आहेत ज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं केसामध्ये बसवू शकतो. तर या कुठून आलेल्या आहेत, ये कहाँ से लाए? ये है गुजरात के, ये वाले, ये है असम के, और ये है तेलंगाना से. ये है तेलंगाना से हेयर पिन है, ये वाइट मेटल को यूज़ करके बनाया है. ये वाले है गुजरात के, जो बीड्स के वर्क है, और ये वुडन का है. आपण बघितलं की या स्टॉलला मागे ही कलाकुसर दिसते, ये कहाँ से? ये मॅम इसको डोकरा आर्ट बोलते है, ये मोस्टली छत्तीसगड ओरिसा से आते हैं मॅम. तुम्ही एकदा जर बघितलं ना की खरंच आपल्या भारतातील ही वेगवेगळी संस्कृती जी आहे ती कलाकुसरीच्या माध्यमातून आज आपल्या समोर आहे, एकदा नक्की बघा तुम्ही. मी हे ही बॅग्स आहे, आप इंस्टाग्राम पे उसको देख सकते हैं. मी है ही बैग्स, फॉलो ऑन इंस्टाग्राम एंड यू कैन चेक ऑल द प्रोडक्ट. ये दिस इज़ हैंडमेड, पूरा मोती से बनाया और ये पूरा हैंडमेड है. ये भी एक है, ये 4000 है, ये 3000 है, पर इसमें स्लिंग है. शिंपल्यांपासून बनवलेली बॅग आहे, याची किंमत जवळजवळ 4000 आहे. पण जर बघायला गेलं तर हे सुंदर कलाकुसर आपल्याला हँडमेड दिसतंय, हातामधून स्वतःच्या हाताने केलेलं आहे. तर अशाच नवनवीन अँटिक बॅगसुद्धा आहेत, चला बघा एकदा. सुंदर प्रदर्शन बघितल्यानंतर टॉप्स असतील, हँडमेड कुर्तीज असतील, हे सुंदर दागिनेच असतील, हे पाहिल्यानंतर तुम्हाला भूक ही अवश्य लागणार आहे. हे सगळं घेऊ तर वाटणारच, पण आपल्याला भूक लागली असेल तर फूड फेस्टिवलसुद्धा आहे. इकडून एक्झिट आहे, एक्झिटमधून बाहेर गेल्यानंतर आपल्याला मस्त चमचमीत खायलासुद्धा मिळणार आहे. हे जे प्रदर्शन आहे ते फक्त 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान आहे, त्यामुळे घाई करा आणि पटकन दादाच्या शिवाजी पार्क येथील स्काउट गाईड हॉलला भेट द्या आणि हे सुंदर प्रदर्शन बघा आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीतून तुम्ही खरेदी करू शकता. अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या घडामोडी असतील, महिला विश्वातील चटकदार विषय असतील, या सगळ्यांच्या अपडेट्स आम्ही माय महानगर मानिनीला देत असतो. त्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर पटकन चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सुंदर गोष्टी घेता येतील.